नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणित पाठ्यपुस्तकातील अपूर्णांकावरील क्रिया या पाठातील पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी कशी करतात ते पाहणार आहोत. आपण वजाबाकीचं हे गणित दोन पद्धतीने सोडवणार आहोत. उदाहरण आहे पहा, 3.2/5 वजा 2.1/7. आता हे पहिल्या पद्धतीने आपण कसं सोडवायचं ते पाहूया. पहिल्यांदा आपण पूर्णांकांची वजाबाकी करूया, कारण आपल्याला वजाबाकी करायची आहे, आणि नंतर अपूर्णांकांची वजाबाकी करायची आहे. पहा, कंसात 3-2 अधिक, आता इथं अधिक करायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या, अधिक चिन्ह द्यायचं आहे, आणि नंतर अपूर्णांकांची वजाबाकी. कंसात 2/5 - 1/7 अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. बरोबर, आता पूर्णांकांची वजाबाकी केली तर 3-2 = 1. पुढील अपूर्णांकांचा छेद समान करून घेऊया आणि मग पुढे पहा. 2×7 - 5×7 - 1×5 = 7 अशा प्रकारे आपल्याला छेद समान करून घेऊन मग त्यांची वजाबाकी करायची आहे. पहा, बरोबर 1 + 2×7 = 14/35 - 5/5 = 5/35. त्यानंतर 1 आता पुढचा छेद समान झालेला आहे, म्हणजे वरच्या अंशांची वजाबाकी करूया. 14 - 5/35 समजलं. त्यानंतर मग 1 + 14 = 9 - 9/35 बरोबर, आणि पुढे बरोबर 1.9/35 अशा प्रकारे आपलं हे उत्तर होऊन येणार आहे. म्हणजेच 3.2/5 - 2.1/7 = 1.9/35 समजलं का. आता आपण हेच गणित दुसऱ्या पद्धतीनं सोडवूया. उदाहरण जसंच्या तसं आपण लिहून घेऊया. 3.2/5 - 2.1/7 आता आपण इथं अंशाधिक अपूर्णांक करून वजाबाकी करायची आहे. पहा, पहिल्या जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचा अंशाधिक अपूर्णांक करूया. 3×5 = 3/5 = 15 - 2 = 17/5 - 7×14 = 1 = 15 = 7 बरोबर. आता आपल्याला इथं छेद असमान आहे म्हणून तो समान करायचा आहे. मग पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदानं आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदानं गुणूया आणि छेद समान करूया. पहा, 17×7 - 5×7 = 15×5 = 7×5 आता ह्यासाठी आपल्याला पाढेपाठ पाहिजेत. पहा, पुढील क्रिया करायला 17/7 आता 17/7 पाहिजे. 17/7 किती? 119/5/35 वजा 15×75/7/35 आता छेद समान झालेला आहे म्हणजे अंशाची आपण आता वजाबाकी करूया. 119/75/35 बरोबर. मग आपल्याला 119/75 करायचं आहे. मग आपलं उत्तर येणार आहे बरोबर 44/35 आता ह्या अपूर्णांकाचा परत आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक करूया. 35×35 म्हणजे 1 आता 44 - 35 म्हणजे 9 म्हणजे 9/35 म्हणजे आपलं उत्तर आलं 1.9/35. तर मुलांना समजलं ना पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी कशी करतात ते. आणखीन काही उदाहरणे आपण सोडवून पाहूया. पहिलं उदाहरण आहे पहा, 3.1/3 - 1.1/4 आता ही वजाबाकी आपण सोडवूया. बरोबर, पहिल्यांदा आपण पूर्णांकांची वजाबाकी करूया. कंसात 3-1 = 1 आता अपूर्णांकांची वजाबाकी 1/3 - 1/4 बरोबर. आता 3-1 = 2 2×1/3 - 1/4 बरोबर 2 आता इथे छेद असमान आहेत ते समान करून घेऊया. 1/4 - 3/4 - 1/3 आता या
पुढच्या क्रिया केली की आपली छेद समान होतील का, दोन अधिक चार एक्के चार म्हणजे चार छेद तीन चौक बारा म्हणजे चार छेद बारा वजा तीन एक्के तीन म्हणजे तीन छेद बारा बरोबर दोन अधिक चार वजा तीन छेद बारा म्हणजे एक छेद बारा बरोबर दोन पूर्णांक एक छेद बारा। अशा प्रकारे पूर्णांकांची वजाबाकी व अपूर्णांकांची वजाबाकी करून आपण पहिल्या पद्धतीने हे गणित सोडवू शकतो। चला तर मुलांनो आता आपण दुसरं आणखीन एक उदाहरण दुसऱ्या पद्धतीनं सोडून पाहूया। उदाहरण पहा, पाच पूर्णांक एक छेद दोन वजा तीन पूर्णांक एक छेद तीन। आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून आपण वजाबाकी करूया। पाच दुनी दहा आणि अंश एक अकरा छेद छेद जसाच्या तसा दोन वजा तीन त्रिक नऊ आणि एक दहा दहा छेद छेद जसाच्या तसा तीन। आता ही वजाबाकी आपण सोडवली की आपलं गणित सुटणार आहे पा बरोबर। आता छेद समान करून घेऊया, अकरा गुणिले तीन छेद दोन गुणिले तीन वजा दहा गुणिले दोन छेद तीन गुणिले दोन। आता ही क्रिया केली की आपले छेद समान होतील पा, अकरा त्रिक तेहतीस छेद सहा वजा दहा दुनी वीस म्हणजे वीस छेद सहा। आता हे छेद समान झालेलं आहे, सोपी पद्धत आहे पा, तेहतीस वजा वीस छेद सहा बरोबर तेरा छेद सहा। आता याचा परत का पूर्णांकता पूर्णांक करूया पा, सहा दुनी बारा म्हणजे दोन पूर्णांक येणार आहेत आणि तेरातून बारा गेले म्हणजे एक राहणार, तो अंशाच्या ठिकाणी लिहूया म्हणजे एक छेद सहा। अशा प्रकारे हे गणित आपलं सोडवून झालेलं आहे, म्हणजे पाच पूर्णांक एक छेद दोन वजा तीन पूर्णांक एक छेद तीन बरोबर दोन पूर्णांक एक छेद सहा। समजलं का? अशा प्रकारे मुलांनो तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकींचा तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला हे नक्की जमणार। धन्यवाद।